नमस्कार, नवराशीमध्ये आपले स्वागत आहे. आज आपल्यासोबत राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे आपल्या राज्य कारणाचे सदस्य आलेले आहेत. हे समाजाकरिता केलेले कार्य आपल्याला सांगा. नमस्कार. मी दीपक कनोजे, राष्ट्रीय चर्मकार महासंघ राज्य कार्यकारिणी सदस्य. मी 1980 पासून आपले चर्मकार सोबत त्यांना जागृतीचे कार्यक्रम घेत राहतो आणि असे अनेक कार्यक्रम आम्ही करत राहतो ना, समाजाकरिता पुढे येऊन सहयोग करत राहतो. आजही आम्ही लीटकाम संत रविदास चर्मकार महामंडळाकडून लीटकामचे कार्यक्रम होते, तिथे आम्ही कलेक्टर ऑफिसला पण समाज कल्याणमध्ये होतो. त्यांना समाज जागृती सर्व कार्यक्रम आम्ही करत आहोत. 1995 मध्ये माजी समाज कल्याण मंत्री माननीय भगवानरावजी घोलप यांनी संस्थापक अध्यक्ष हे आमचे राष्ट्रीय चर्मकार संघाचे आहेत आणि 1995 पासून आम्ही राष्ट्रीय चर्मकार संघात जुडलेलो आहोत. चर्मकारांची जी समस्या राहते, जे कोणी चर्मकार बंधू आमच्याकडे येतात, आम्ही त्यांच्या समस्येचे निवारण करतो. आम्ही 1-2 वेळेस कलेक्टर मोर्चाही काढलेला आहे आणि सर्व आम्ही महाराष्ट्रभर पूर्ण आमची सर्व जिल्ह्यामध्ये संघटना आहे आणि ही संघटना खूप प्रकट झालेली आहे. हे समाज कार्य आणि समाजाचे जागृतीचे कार्य आमचे संस्थापक अध्यक्ष माननीय भगवानराव घोलप साहेब ही पूर्ण फिरू पूर्ण महाराष्ट्रामध्ये करत राहतात आणि समाज जागृती एवढ्या प्रमाणात झाली आहे, सर्व लोक जागृत झालेले आहेत. परंतु जो लीटकामची जे आमची संत रविदास चर्मकार महामंडळ आहे यांच्याकडून गरीब चर्मकार बांधव होली लोहार यांना जे लोन देतात तिथे जामीनदाराची यांनी अट ठेवलेली आहे. नोकरीवाले जामीनदार पाहिजे 2 म्हणून ती अट जर शासनाने त्वरित हटविली तर हे चर्मकार बंधू थोडासा लोन घेऊन त्यांनी ते वरती आपले अजून तरक्की करू शकतात. त्यांना शासनाने हे जे अट आहे शासनाने जे जमीनदाराची त्याची अट रद्द करण्यात यावी आणि त्याची अट शिथिल करण्यात यावी. कसे की जे लोन घेतात त्यांच्या जवळ घर असतो, त्यांची ते घर पावतीवर त्यांना जमीन देऊन त्यांना लोन देण्याचे काम महामंडळाने करावे अशी आम्ही कलेक्टर साहेबांनाही विनंती करतो आणि महाराष्ट्र शासन जे एकनाथ शिंदे साहेब आहेत आमचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यांनाही आमच्या निवेदन त्यांच्यापर्यंत पोहोचले पाहिजे असे माझे म्हणणं आहे. आणि जे काही समस्या राहते आमच्या बांधवांची समाजाची अजून काही जे सामाजिक संघटनांसोबत आपण जोडलेलो आहोत आणि आम्ही सतत कार्य करत राहतो. धन्यवाद. मन मोकळेपणाने करणजीने आपल्याला सांगितले आहे. सतीश पारदी, नवराश, गोंदिया.